70 वर्षापासून खेड्यापाड्यासह शहरी भागातील प्रवाशांच्या सेवेत दिवसरात्र धावणाऱ्या लालपरीला आता अत्याधुनिक सेवेचा टच देण्यात आला आहे. लातूरात 50 नव्या बसेस प्रवाशांसाठी आता दाखल होणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने कर्नाटकच्या धर्तीवर एसटी बसेसची बांधणी केली जात आहे. गेल्या 70 वर्षांपासून खेड्यापाड्यातसह शहरी भागातील प्रवाशांच्या सेवेत दिवसरात्र धावणाऱ्या लालपरीला अत्याधुनिक सेवेचा टच देण्यात आला आहे. लालपरीचा चेहरा मोराज बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय महामंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे ही सेवा साध्या दरातच प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लातूर विभागासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जवळपास 18 बसेस टप्प्याटप्प्याने दाखल झाल्या आहेत. कर्नाटकच्या धर्तीवर केली जात असून MS बॉडी राहणार आहे. ॲल्युमिनियमपासून तयार झालेल्या या बॉडीला बाजूला सारून नव्याने स्टीलचा वापर बांधणीसाठी केला जात आहे. काम सध्या तेलंगणातील जाहिराबाद येथे सुरू आहे. लातूर विभागासाठी टप्प्याटप्प्याने नव्या रूपातील जवळपास 50 बसेस प्रवाशांसाठी दाखल होणार आहेत. पहिल्याच्या गाड्या म्हणजे ना आताच्या गाड्या? पहिल्याच्या गाड्या अतिभंगार गाड्या होत्या आणि आलेल्या ही जी गाडी आलेली आहे नवीन ती प्रवाशासाठी अति उत्तम प्रवास आरामदायक प्रवास देण्यासाठी गाड्या चांगल्या आहेत. पहिल्या ज्या गाड्या होत्या त्याची सीट व्यवस्थित नव्हती, बसण्यासाठी प्रवाशांना म्हणजे अडचण व्हायची, कमरेचा त्रास व्हायचा. आणि ड्रायव्हर सीट पण ह्या चांगल्या आलेल्या आहेत आणि एअर सस्पेन्शन असल्यामुळं गाड्या सहसा आपटत नाहीत. खड्डा जरी आला तरी गाड्या आपटत नाही. किती गाड्या आल्या तर कमीत कमी 15 ते 16 गाड्या आलेल्या आहेत आमच्या लातूर आगाराला. आणि जे बाकीच्या गाड्याच्या मनानं जी गाड्या आहेत त्याचे रेट प्रमाणे ही रेट बरी आहेत का? कसे? हा बरी आहेत ही रेट. आणि आहे त्या जुन्या म्हणजे प्रवाशासाठी देखील ही उत्तम, म्हणजे प्रवास करण्यासाठी तिकीट दर देखील ज्या पहिल्या गाड्या जे म्हणजे थोडक्यात भंगार ज्या गाड्या होत्या त्या गाड्याच्या दरामध्येच ही म्हणजे प्रवाशाला तिकीट दर लागू आहे. नाव काय? माझं नाव टिपराळे हवगीराव शिवमूर्ती, रापल लातूर आगार, चालक म्हणून 15 वर्षे झाली इथं काम करतो.